नवी दिल्ली मध्ये डॉक्टर नितीन राऊत राज्याचे ऊर्जा मंत्री यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या वतीने दिल्लीमध्ये जो एक दुर्दैवी घटना घडली त्या घटनेच्या आधारावर एक मोठं आंदोलन घेण्यात आलं. दिल्लीची घटना अत्यंत दुर्दैवी आहेच. एका लहानशा चिमुरडीवर बालिकेवर अत्याचार होतो हे खरोखर गंभीर आहे. पण या संदर्भातलं काँग्रेसचं डॉक्टर नितीन राऊत यांच्या नेतृत्वात होणारं आंदोलन हा निवड ढोंगीपणा आहे. माझा डॉक्टर नितीन राऊत आणि काँग्रेसच्या नेत्यांना सवाल आहे, महाराष्ट्रामध्ये राजरोसपणे रोज महिलांवर मुलींवर विशेषतः दलित समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत, यातल्या किती ठिकाणी डॉक्टर नितीन राऊत गेले, किती ठिकाणी त्यांनी भेट दिली, किती ठिकाणचा त्यांनी निषेध केला, किती ठिकाणी त्यांनी दिलासा दिला. खरं म्हणजे माझ्याकडे तर इतकी मोठी यादी आहे, सगळी यादी मी वाचणार नाही, पण त्यातल्या ठळक गोष्टी सांगतो की या ठिकाणी 27 मेला थडीपवनी नागपूरला घटना झाली, आपल्याला माहिती आहे त्याच्यावर त्यांनी किती उशिरा रिएक्ट केलं. 7 जूनला पुण्यात विराज जगतापची हत्येची घटना झाली, त्यानंतर 27 ऑक्टोबरला पाडळी राधानगरी इथे एक 20 वर्षीय दलित तरुणीवर त्या ठिकाणी बलात्कार झाला आणि त्यानंतर तिलाच धमक्या देण्यात आल्या. त्यासोबत पारोळा इथे नोव्हेंबरमध्ये घटना झाली, डिसेंबरमध्ये पुन्हा पारोळ्याला एक घटना झाली, फेब्रुवारीमध्ये सोलापूरला दलित तरुणीवर बलात्काराची घटना झाली, त्यानंतर बिलवाडी जामनेरला जूनमध्ये अशीच घटना झाली, जुलैमध्ये बुलढाण्याला झाली, परत जुलैमध्ये नागपूरच्या टिमकी परिसरामध्ये त्या ठिकाणी घटना झाली, 1 ऑगस्टला मातंग समाजातल्या एक 35 वर्षीय महिलेचा खून झाला आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देखील ही घटना घडली. वीस जानेवारीला भिलोई नांदेड इथे 6व्या वर्गातल्या दलित युवतीवर चिमुरडीवर 4 शिक्षकांनी बलात्कार केला. सिल्लोडमध्ये एका दलित महिलेला जिवंत जाळलं. 17 फेब्रुवारीला दलित माता आणि मुलीला जिवंत जाळलं. 14 मार्चला दलित युवकाची हत्या झाली, पालकांवर प्राणघातक हल्ला झाला औरंगाबादमध्ये. 25 मेला बाभळगाव बीडमध्ये हल्ला झाला. 27 मेला चिखली बुलढाणा या ठिकाणी हल्ला झाला. 19 जूनला परत एक घनसावंगीतली घटना घडली. सावरखेडाला 150 लोकांच्या वस्तीवर त्या ठिकाणी हल्ला झाला. 25 जूनला एका दलित समाजाच्या हेडमास्टरला मारहाण करण्यात आली. त्यानंतर 25 ऑगस्टला शिर्डीमध्ये एका मुलीला आत्महत्या करावी लागली. 4 सप्टेंबरला या ठिकाणी जालन्याला परत घटना घडली. 11 नोव्हेंबरला लातूरमध्ये घटना घडली हत्येची. 9 डिसेंबरला खरं म्हणजे आता एवढ्या सगळ्या घटना वाचणं देखील मला या ठिकाणी योग्य वाटत नाही आहे, पण अशा प्रकारच्या सगळ्या घटना इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात घटत असताना या ठिकाणी दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन करायचं आणि महाराष्ट्रात मात्र तोंड लपवायचं हे योग्य नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या घटनेचा निषेध त्यांनी केला पाहिजे. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या त्या कुटुंबांना दिलासा दिला पाहिजे, कारण त्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांच्या पाठिंब्याने चालणाऱ्या सरकारमध्ये होणाऱ्या घटनांकडे, म्हणजे महाराष्ट्रातल्या घटना घडल्या तर त्या सोडून द्यायच्या आणि दिल्लीत जाऊन आंदोलन करायचं हा ढोंगीपणा हा त्यांनी बंद करावा, अशा प्रकारची आमचं त्यांना आव्हान आहे.